नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर होपोनोपोनोवर ऑलरेडी 4 व्हिडिओ केलेले आहे. खूप छान त्याचा लोकांना फायदा झालेला आहे. कमेंट्समध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे आणि ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये पिन करते आहे. सो आधी ते जरूर व्हिडिओज बघा, चारी समजून घ्या होपोनोपोनो म्हणजे काय. आज त्या होपोनोपोनोमधली एक टेक्निक किंवा टूल म्हणूया मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. ह्याला ब्लू आईज किंवा आईज ब्लू असं दोन्ही म्हणतात. आणि ही जी टेक्निक आहे ना, ती सगळ्यात जास्त कुठली तरी शारीरिक व्याधी असेल, कुठेतरी दुखलं असेल, लागलं असेल, दुखत असेल या गोष्टीसाठी, आणि अगदी तुमचं मन दुखावलं गेलं असेल म्हणजे फिजिकल पेन आणि इमोशनल पेन, मानसिक काही तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्यासाठी दोन्हीसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. सगळ्यात पहिल्यांदा सांगेन की ही तुमच्या ऍक्च्युली ट्रीटमेंटचं सबस्टिट्यूशन नाही आहे. म्हणजे तुम्हाला तुमची ज्या गोष्टी चालू आहेत किंवा ज्या गोष्टी दाखवायला डॉक्टरला गरजेच्या आहेत त्या करणं भाग आहे. त्याच्या बरोबरीनं ही करा म्हणजे त्याचा खरं जास्त फायदा होतो. तर आता ह्याच्यामध्ये जे आईज ब्लू किंवा ब्लू आईज, हे दोन्ही तुम्ही शब्द वापरू शकता. ह्यांना ट्रिगर वर्ड्स म्हणतात, म्हणजे हे फक्त शब्द आहेत. आता हे डॉक्टर यू लेन यांना इन्स्पिरेशनच्या स्वरूपात मिळालेले आहेत. आणि ह्याचा म्हणजे त्यांचे जे काही टूल असतात, मी आता मागे एकदा ते ग्लास ऑफ वॉटरचं टूल शेअर केलेलं आहे. ते कशासाठी आहे, तर आपण सारखं आपलं मनातनं जात नसलं, म्हणजे आपण होपोनोपोनो करतोय तरी पण आपल्याला सारखं मनात येत असेल की काय करू अजून काय करू, तर अशा वेळेला ते तो विचार लेट गो करण्यासाठी, ते सोडून देण्यासाठी ते आपण ते टूल वापरतो. तसं हे जे आहे ते सगळ्यात जास्त, आता सांगितलं तसं, इमोशनल आणि फिजिकल पेनवर सगळ्यात जास्त चांगलं काम करत आहे. आता हे आपली होपोनोपोनो तुम्ही बघितलं असेल आधी, तर त्याच्यासाठी आपण ते 4 फ्रेज म्हणतो, म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक यू आणि आय लव्ह यू. आता हे 4 या गोष्टी आहेत, त्या आपण युनिव्हर्सला उद्देशून म्हणतो आपल्या प्रॉब्लेम, त्या म्हणजे युनिव्हर्सकडे देतो. आपले जे काही आयुष्यातले प्रश्न आहेत, जे काही आपल्याला दिसतंय ज्याच्यावर आपण रिॲक्ट करतो आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्या मागच्या ह्याच्या डेटामुळे असतात किंवा आपल्या आठवणींमुळे असतात, आणि त्या पुसण्याचं आपल्याकडे कौशल्य नाही. ते आपण काय करतो आहे की इथे युनिव्हर्स असेल, देव असेल, तुम्ही कुठली शक्ती मानत असाल, तुमचा आहे ते आपल्यापेक्षा एका मोठ्या शक्तीला आपण ते सगळं देतो आहे आणि सांगतोय की तू मला यातनं बाहेर काढ, माझं हे जे प्रोग्रॅमिंग आहे माझ्या मनातलं ते तू पुसून टाक, आणि त्याच्यामुळे आपण त्यातनं जी काय युनिव्हर्सची इच्छा असेल ती तू कर, असं आपण सांगतो होपोनोपोनो करतो तेव्हा. आता ही जे आजचा टूल आहे आईज ब्लू किंवा ब्लू आईज, ह्याच्यामध्ये असं आपल्याला हे करायचं आहे की कुठेही तुम्हाला दुखत असेल, कुठेही काही कापलं असेल, काही सुजलं असेल, काहीतरी लागलं असेल, किंवा डोकं साधं डोकं दुखत असेल, तर अशा कुठल्याही ठिकाणी जिथे काहीतरी आत्ता शरीरात तुम्हाला दुखत आहे तिथे काय करायचं आहे, तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि असं कल्पना करायची आहे की आपण एक निळ्या रंगाचा बर्फ घेतलेला आहे आणि तो त्या जागेवर आपण लावलेला आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप शांत, खूप थंड, खूप बरं वाटतं आहे. त्या अख्ख्या ते जी दुखऱ्या भागाच्या भोवती एक निळा लाईट आहे, निळा एक रंगाचा लाईट असा आपण तो त्याचं कल्पना करायची आहे. आता ह्याच्यामध्ये बघा की आपण सगळेजण आईस पॅक वगैरे लागलं की आपण सगळ्यांनी लावलेलं आहे, त्यामुळे ते कसं वाटतं हे आपल्याला माहिती आहे. किंवा एक असं थंड कुठलीही क्रीम वगैरे जरी आपण लावतो तर ती जागा कशी दुखते ती लगेच आपल्याला असं गार वाटतं, थंड वाटतं, बरं वाटतं असं. सो तसंच आपण ते फक्त मनात हे करून तिथे आपण त्या जागेला ते लावायचं आहे. सो असं समजा की युनिव्हर्सने तुम्हाला एक आईज ब्लू किंवा ब्लू आईज दोन्ही तऱ्हेने वापरता येतं, सेमच अर्थ आहे, असा एक क्रीम दिलेला आहे या नावाचा, आणि ते तुम्ही छान त्या जागेला लावता आहे. आता माझा हाताला लागला असेल असं समजा, तर मग मी हात ठेवू शकते किंवा नुसतं मनात म्हणू शकते आणि तिथे कल्पना करू शकते की इथे असं छान एक बर्फाचं गार वाटणारं निळ्या रंगाचं मी असं क्रीम लावते आहे, किंवा तिथे त्याच्यावर बर्फाची आपण पिशवी ठेवतो तसं तिथे ठेवलेलं आहे, आणि एकदम मनात आणि शरीरात तिथे शांत बधीर झाल्यासारखं आपण बर्फ लावला की कसं वाटतं, त्यामुळे हे माहिती आहे सगळ्यांना, त्यामुळे ती भावना आणणं एवढं अवघड नाहीये. सो तसं तिथे तुम्हाला वाटतं आहे अशी कल्पना करून निळ्या लाईटनी व त्याला भोवतीने सगळीकडनं हे करायचं आहे, व्हिज्युलाइज करायचं आहे. हे मी थोडं हिलिंग करते तेव्हा आम्ही बऱ्याच वेळेला एनर्जी दिल्यानंतर सुद्धा त्या भागाला एक निळ्या लाईटमध्ये असं गुंडाळून ठेवलेलं आहे, सगळ्या बाजूनी एक
आहे असं एक विज्युलाइज करून हे करून ठेवतो, सेट करतो इंटेन्शन, तसंच आपण स्वतःसाठी इथे करायचं आहे. आणि आधी सांगितलं तसं ट्रीटमेंट बरोबर करायचं आहे, त्यामुळे हे त्याला रिप्लेसमेंट नाही आहे. आणि कशालाही चालू शकतं, तुमची कुठे सर्जरी झाली असेल, ट्रीटमेंट चालू असेल, ट्रीटमेंट चालू होणार असेल, भाग दुखत असेल, टाके असतील, काहीतरी सुजलं, कापलं, भाजलं, अजून काहीही असं कुठलीही शारीरिक व्याधी असेल, त्याच्यावर तुम्ही हे असं एक मलम, बरं होणारं मलम तुम्ही आईस ब्लू लावता आहात असं व्हिज्युलाइज करायचं आहे. दिवसात मग कितीही वेळा करू शकतो. हे जे आईस ब्लू आहे ते आपलं ते चार वाक्य आपण म्हणतो त्याला रिप्लेसमेंट नाहीये, त्याच्या बरोबरीनं करायचं आहे. तुमच्या म्हणजे त्या व्याधीबद्दल, त्याच्याबद्दल कधीही तुमच्या मनात नेगेटिव्ह नकारात्मक विचार आले, काळजी वाटायला लागली, तर ते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू, ते तर म्हणायचंच आहे. कारण त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की असं एक्सेप्ट करतो आहे की हे कसं होईल हे मला माहिती नाही बरं, पण मी हा प्रॉब्लेम जो आहे तो युनिव्हर्सला किंवा माझ्यापेक्षा मोठ्या शक्तीला असेल, देवाकडे सुपूर्द केला आहे. की हे त्यांचं असं आहे की जे जे काही आपल्याला आयुष्यात दिसतं आहे, जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही असं वाटतंय की बरोबर चाललेलं नाहीये, ते सगळं माझ्याच मनातल्या कुठल्या तरी सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रॅमिंगमुळे ते मला दिसतं आहे, तर ते आपण पुसू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मदत लागणार आहे युनिव्हर्सची, देवाची. आणि मग ते आपण त्याला सांगताय की माझ्या, मला माहिती नाही की कशामुळे मला हे हा जो प्रॉब्लेम आहे. आता इथे आपण बघूया की फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम आहे, शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला माहिती नाही की कशामुळे मला झालेला आहे, का होतं आहे, तर मी ते सुपूर्द करत आहे आणि नक्की तू त्यातनं काहीतरी मार्ग काढशील, किंवा ज्या मेमरीजमुळे, ज्या डेटा म्हणतात ते, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे, ते तू पुसू शकशील. ते मी नाही पुसू शकत आहे, ते इरेज करायचं, डिलीट करायचं काम मी दिलेलं आहे असं म्हणून. आणि आपण शेवटी नेहमी थँक्यू, आय लव्ह यू म्हणतो, की या खात्रीनं की ते नक्की युनिव्हर्सकडनं केलं जाणार आहे. सो हे बेसिकली आपण दुखण्यावर असं वापरतोच हो पुन्हा पुन्हा, पण आत्ता आपण एखाद्या जागेवर हे टूल लवकर बरं होण्यासाठी, त्या जागेला थोडीशी मदत करण्यासाठी, बरं होण्यासाठी आपण हे वापरतो आहे. आता हे शारीरिक जखमेसाठी तर चालतंच, पण मानसिक काही जखम असेल, कोणी तुम्हाला काहीतरी बोललं असेल, काहीतरी तुमच्या मनासारखं घडलं नसेल, खूप निराशा असेल, अशा वेळेला देखील आपण हे वापरू शकतो. जो तुमच्या हृदयावर असेल, तुमच्या पोटात तुम्हाला असं जाणवत असेल, खड्डा पडतो आपल्या पोटामध्ये तसं दुःखानी असेल किंवा कशाने, तर तेव्हा देखील तुम्ही असं हे वापरू शकता. त्या भागावर देखील निळ्या लाईटने किंवा एखादा मलम लावला आहे तुम्ही, अगदी नुसतं शरीरावर नाही, मनावर देखील असं एक मलम लावता आहात असा विचार करून देखील याचा वापर करू शकता. आणि निळा रंग, आईस ब्लू कलर कसा असेल तो व्हिज्युअलाइज तुम्ही करायचा आहे, त्या भागावर ते कव्हर झालेलं आहे असं फक्त करायचं आहे. कितीही वेळा करू शकता, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी करू शकता. त्यामुळे असं काही नाहीये की सकाळी इतक्या 108, म्हणजे बरेच लोक सांगतात, पण त्यांच्या ह्याच्यात असं कुठेही नाहीये की माझ्या माहितीप्रमाणे तरी डॉक्टर युलेन किंवा ह्यांनी कधी की इतक्या वेळेला करायचं आहे, इतक्याच हे करायचं, असं काही नाहीये. तुम्हाला बऱ्याच वेळा ना करायला लागलं की आपल्याला लक्षात यायला लागतं की आपल्याला ते खरंच तिथे थोडासा थंडावा मिळालेला आहे, थोडं रिलीफ झालेलं आहे. सो मध्ये मध्ये कसं जसं जसं ते दुखायला लागेल, पुन्हा वाटायला लागेल, तसं तसं तुम्ही हे त्या होपोनोपोनो प्रेयर बरोबरच हे देखील आईस ब्लू टेक्निक वापरू शकता. अगदी सोपं टेक्निक आहे, काही करायचं नाहीये, कुठेही कधीही करू शकता. म्हणजे त्यासाठी काही वेगळ्या ठिकाणी बसायचं, तोंडाने मोठ्यांना म्हणायचं असंही नाहीये, मनात करू शकता. सो इतरांना काही न कळत सुद्धा तुम्ही हे टेक्निक करू शकता. तो स्वतःसाठी हे टेक्निक नक्की फायदा देतं, कारण आपल्याला कुठे दुखतं आहे हे माहिती असतं, तर ते आपण स्वतःसाठी नक्की करून बघावं का. सो करून बघा, अगदी डोकं दुखण्यापासून ते लागलेल्या कुठल्याही गोष्टीपर्यंत हे चांगलं काम करतं. आणि त्याच्याबरोबर ज्या काही गोळ्या असतील, औषधं असतील, ते सगळं करायचं आहे, व्यायाम करायचा आहे, ते सगळं चालू ठेवायचं आहे. सो करून बघा, मला सांगा तुम्हाला फायदा झाला तर. आणि म्हणजे हिलिंग मध्ये तर मी हे निळा लाईट आणि हे एरवी सुद्धा वापरते, त्यामुळे मला हे आवडतं की छान असं काहीतरी गार, असं कल्पनेने सुद्धा आपण एखादा म्हणतो ना की गार इथे लागलं की कसं बरं वाटतं असं. सो ते आपण कल्पनेने आपण तिथे गार बर्फ लावतो आहे. आणि करून बघा, आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो पुन्हा पुन्हा बघितलं नसेल आधीचे तर जरूर मी म्हणेन की समजून घ्या, ती नीट थोडीशी समजून घेतलं ना की करायला छान वाटतं. सो आधीचे पण व्हिडिओ बघा. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू, नमस्कार.